हॅलो स्टुडंट्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल प्राजक्ता शॉर्ट हँड मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीचे आर्ट स्ट्रोक शिकलोत आणि आता आपण आपले पुढचे स्ट्रोक शिकणार आहोत पण तत्पूर्वी कुठले आर्ट स्ट्रोक शिकलो आपण पी बी टी डी चे जे के आणि जी ओके आणि याचा मी होमवर्क तुम्हाला सांगितला होता हे आठ स्ट्रोक प्रत्येक स्ट्रोक फुल पेज आणि नवव्या पेजवर हे सगळे आठही स्ट्रोक एका वेळेला असे नऊ पेजचा होमवर्क तुम्ही नक्कीच पूर्ण केला असेल आता हरकत नाही आपण पुढचे स्ट्रोक सुरू करू शकतो आज आपण शिकणार आहोत लाईट कर्व स्ट्रोक्स लाईट कर्व स्ट्रोक्स आता कर्व आपल्याला लक्षात यावा यासाठी आपण काय करूया एक सर्कल इथे काढूया आता मी एक रँडम सर्कल इथे काढते ओके आणि या सर्कलमध्ये जर आपण प्लसचं साईन केलं तर काय होतात हे वन फोर्थ वन फोर्थचे फोर पार्ट्स तयार होतात आणि हे जे सर्कलचे बाहेरचे पार्ट्स आहेत चार हेच आपले स्ट्रोक्स आहेत आता कसे पार्ट्स झालेत हा एक झाला आहे हा एक आहे इकडून इकडे येणारा एक आहे आणि हा अर्थातच खालून वर असा नाही जाणार कधी तो इकडून इकडे येईल म्हणजेच पहिला स्ट्रोक आपण अपवर्ड लिहिला आहे आणि बाकीचे स्ट्रोक्स आपण डाउनवर्ड लिहिलेले आहेत हा पहिला स्ट्रोक आहे आपला एल दुसरा आहे आर थर्डवाला जो आहे तो आहे एस एच आणि फोर्थ आहे एफ ओके हे आहेत आपले लाईट कर स्ट्रोक्स आता इथे मी ते पुन्हा लिहून दाखवते तुम्हाला हा आहे एल अर्थातच अपवड कर्व काढताना खूप काळजीपूर्वक करायचं आहे अजिबात तो कर्व एकदम असा एकदम सरळ वगैरे आलाय किंवा खूपच डीप आला आहे असं नको सर्कल काढल्यावर जे चार पार्ट होतात हवं तर तुम्ही वहीवर हा सर्कल काढून घ्या आणि त्याच्यावर गिरवा तो किती डीप आपल्याला घेतला पाहिजे याचा अंदाज घ्या आणि मग एल ची प्रॅक्टिस केली तरीही चालेल हा आहे आपला एल स्ट्रोक त्यानंतर नेक्स्ट स्ट्रोक जो आहे तो आहे आर आर स्ट्रोक ओके त्यानंतर थर्ड स्ट्रोक जो आहे तो आहे एस एच आणि फोर्थ आहे एफ आता एस एच आणि एफ काढताना तुम्हाला इथे लाईनवर आलं की थोडंसं पुढे या आणखी नाहीतर इथेच थांबला तर तो फारच सरळ दिसेल आणि वन फोर्थ दिसणार नाही वन फोर्थ आहे हे कसं समजायचं जर आपण इथून आणि इथून लाईन काढली तर हा चतकोर भाग आपल्याला दिसला पाहिजे इकडून आणि इकडून असा वन फोर्थ आपल्याला तो सर्कलचा पार्ट दिसला पाहिजे अशी जर हे काढलं तर आणि तो एक्झॅक्टली दिसला पाहिजे म्हणजे असं फार सरळ आलं आहे वगैरे अशा टाईपमध्ये नको एक्झॅक्टली आपल्याला हा बाहेरचा जो कर्मनेस आहे तोच कर्मनेस मेंटेन करायचा आहे हा फायनल स्ट्रोक होता आपला एफ एल आर एस एच एफ एल आर एस एच तुम्ही बघितलं क्लॉकवाइज मोशन ने आहे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे आणि एफ जो आहे तो अँटी क्लॉकवाइज वाईज घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे घड्याळ्याचा काटा ज्या दिशेने फिरतो त्याच्यापेक्षा विरुद्ध दिशेने हे पहिला आर एल स्ट्रोक जो आहे तो खालून वर गेला म्हणजेच तो अपवर्ड आहे आणि आर एस एच एफ हे सगळे आपले कसे होते डाउनवर्ड होतं हे फार महत्त्वाचं आहे अपवर्डच लिहायचं आहे एल असं वरतून खाली लिहायचा नाही आहे अपवर्ड खालून वर गेला पाहिजे आणि मग हे बाकीचे स्ट्रोक्स आपले वरतून खाली येतील आता याच लाईट कर्वपैकी आपल्याला हेवी कर्व शिकायचं आहे हेवी कर्व स्ट्रोक्स एल आणि आर यांचे हेवी स्ट्रोक्स आहेत पण ते तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्ही अभ्यासासाठी खूप पुढे गेलात की त्यावेळेला आहे आत्ता तुम्हाला फक्त एस एच आणि एफ याचेच हेवी स्ट्रोक्स तुम्हाला शिकायचे आहेत आता सपोज एस एच सारखा शेप हां एस एच नाही म्हणायचं त्याला तो जर हेवी काढला तर तो होणार आहे झेड एच झ साऊंडसाठी आणि एफ सारखा शेप पण हेवी काढला तर तो होणार व्ही साऊंडसाठी म्हणजे जसं की व्हिक्ट्रीमध्ये वगैरे असतो तसा साऊंड सो हे झेड एच आणि व्ही हे दोन हेवी कर्व आहेत दोन्हीही डाउनवर्ड आहेत ओके सो एल आर एस एच एफ झेड एच व्ही हे सहा स्ट्रोक्स आत्ता आपण शिकलो आहे मागच्यासारखीच आता याची आपल्याला प्रॅक्टिस पण करायची आहे एल स्ट्रोक घ्यायचा आहे एल घेतला की मार्जिनमध्ये एल आणि पूर्ण पेज भरून एल 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 अगदी करेक्ट घ्या सावकाश घ्या कर स्ट्रोक काढताना खूप चुका होता स्टुडंटच्या त्या तुम्ही टाळा म्हणजे जितकं परफेक्शन तुमचं येईल स्ट्रोकमध्ये तुमचं अक्षर चांगलं होणार आहे एकदा अक्षर बिघडलं की नंतर तुम्हाला ते स्वतःचं स्वतः रीड करायला प्रॉब्लेम येईल त्यामुळे सुरुवात बेसिकच मुळच तुमचं चांगलं पाहिजे की अक्षर चांगलंच चा आलं पाहिजे मग एल नंतर आला आर याचं पण फुल पेज एस एच याचंही फुल पेज आणि एफ एफचं सुद्धा फुल पेज त्यानंतर याचे हेवी स्ट्रोक्स जे आहेत ते आहेत झेड एच तो पण फुल पेज तुम्हाला काढायचा आहे झेड एच झेड एच असं म्हणत म्हणत आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की जे काही स्ट्रोक्स महनात महनात आहेत ते तुम्ही म्हणत म्हणत काढायचे आहेत मगच ते जास्त चांगल्या रीतीने पाठ होतील व्ही 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 याचंही पेज म्हणजे टोटल स्ट्रोक्स आपले झाले लाईट स्ट्रोक्स चार एल आर एस एच एफ हे आपण प्रत्येकी पेज प्रॅक्टिस करणार आहोत त्यानंतर झेड एच आणि व्ही हे हेवी स्ट्रोक्स आहेत आपले त्याचेही दोन पेजेस पुन्हा एक एक पेज आपल्याला प्रॅक्टिस करायचे टोटल सिक्स पेजेसचा होमवर्क आपला याच्यामध्ये करायचा आहे त्यानंतर फायनल शेवटचं सेवन्थ पेजला अर्थातच जसं आपण काल म्हणजे आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो त्याप्रमाणे सगळे स्ट्रोक ओळीने काढायचे आणि ते फुल पेज आपल्याला काढायचं आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला असं करायचं आहे पी बी म्हणजे आधी काढलेले पण प्रॅक्टिस केली पाहिजे ती विसरायची नाही आहे ती सतत पुढे कंटिन्यू घ्यायची पी बी टी डी जे के जी एल आर एस एच एफ झेड एच आणि व्ही अशी तुम्हाला फुल पेज भरून पुन्हा प्रॅक्टिस करायची सो so, आत्ता आपण काय शिकलो लाईट कर्व, स्ट्रोक्स त्यासाठी एक सर्कल घेतलं आहे कर व्यवस्थित कळावा म्हणून पहिला जो आहे तो अपवर्ड स्ट्रोक आहे तो एल आहे नंतर आर आहे पुढचा स्ट्रोक एस एच आणि एफ एल आर एस एच क्लॉकवाईज मोशनने मोशनने आहेत त्याच्यानंतर एफ जो आहे तो आपला अँटी क्लॉकवाईज जातो आहे एल एकटा अपवर्ड आहे आर एस एच आणि एफ हे आपले डाउनवर्ड स्ट्रोक्स आहेत हेवी कर्वमध्ये एल आरचे हेवी आपण फ्युचरमध्ये शिकणार आहोत झेड एच आणि व्ही हे हेवी कर्व आहेत आणि दोन्ही पण अर्थातच डाउनवर्ड आहेत अशा प्रकारे हे सहा स्ट्रोक्स आपले झाले आणि त्याचा सहा स्ट्रोकचा प्रत्येकी फुल पेज भरूनचा एक होमवर्क आणि सगळे स्ट्रोक आधीचे शिकलेल्यापासूनचे आत्तापर्यंतचे असं एक असं सेवन पेजेसचा होमवर्क पूर्ण झाल्यावर मग तुम्ही पुढे जायचं आहे तर मग आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये